नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खाद्य प्रबंधीच्या विशेष कार्यक्रमात. आणि आज मी तुम्हाला घेऊन आलोय छत्रपती संभाजीनगर मधील महात्मा फुले चौक औरंगपुरा या ठिकाणी. पोटोबा नाश्ता सेंटर या ठिकाणी 80 किलो पर्यंत पोहे बनवले जातात. या क्वांटिटीत पोहे बनवले जातात, मात्र विक्री होताना काय वेगळे पण आणि वैशिष्ट्य आहे जे खवायांना भुरळ घालते, जाणून घेऊया दादाकडनं. दादा स्वागत आहे. सर्वप्रथम नाव सांगा आपलं. गणेश सिद्धप्पा टाले. अच्छा, आपल्याकडे 80 किलो पर्यंत रोज पोहे बनवले जातात आणि हे कट्टर देखील. काय वेगळेपण आहे आपल्या पोह्यांमध्ये? आपल्या पोह्यामध्ये सगळ्यात मोठा वेगळेपण हा आहे की आपल्या पोह्यामुळे कोणाला त्रास होत नाही, ऍसिडिटी होत नाही. त्या कारणामुळे आपल्याकडे जे रोज खायला येणारे जे स्टुडंट, पालक, रिक्षावाले, सर्व प्रकारचे जे लोक आहेत, त्यांनी त्याच्यामुळेच आपल्याला इथं पोह्याला पसंती दिलेली आहे. बरं, ऍसिडिटी होत नाही असं आपण सांगताय, नेमकी काय वेगळं टाकलं जातं यामध्ये की ज्यामुळे ऍसिडिटी होत नाही किंवा आपण याच्यामध्ये ऍसिडिटी होऊ नये याच्याकरता आपण याच्यामध्ये पुदिन्याची चटणी, लसण चटणी आणि साखर टाकतो, जेणेकरून साखरेमुळे लोकांना ऍसिडिटी होत नाही आणि पुदिन्याच्या चटणीमुळे आणि लसणाच्या चटणीमुळे पोह्याला वेगळा एक टेस्ट येतो. बर, हे जे 80 किलो पोहे बनवले जातात कसे बनवतात तुम्ही? काय आपण जवळपास एका घाण्यामध्ये म्हणजे 1 लिटर तेलामध्ये जवळपास 4.5 ते 5 किलो पोहे बनवतो. दिवसाकाठी आपण असे 18 ते 20 घाणे आपण रोज सकाळी 6:30 वाजेपासून 12 वाजेच्या दरम्यान बनवत असतो. बर, आपण सांगितलं की पुदिना आणि साखर टाकले जाते, या व्यतिरिक्त आणखीन काय असतं पोह्यांना? पोह्याव्यतिरिक्त आपल्या याच्या व्यतिरिक्त आपण त्याच्यासोबत लिंबू आणि सांबार हे देतो, हे प्रोव्हाइड करतो आपण. बर, हे सांबार देण्याची काय कन्सेप्ट आहे? कारण पोह्यासोबत सांबार खाणं हा जरा नवीन प्रकार वाटतो. नवीन प्रकार म्हणजे आपण तुम्ही बघितला असाल की सगळीकडे मटकीचा रस्सा, मटकी किंवा चना पाणी, विदर्भ साईडला गेले तर चना पाणी हे लोक लाईक करतात. माझ्या डोक्यामध्ये वेगळा कन्सेप्ट आला का आपण सांबार स्टार्ट करू, जेणेकरून त्याची चव आंबट गोड असते, जेणेकरून ते पोह्यावर चांगलं पण लागेल आणि जेणेकरून लोक त्याला लाईक करतील. लाईक करतील नक्कीच. आणि यासोबतच आपल्या नाश्ता सेंटरवर आणखीन काय काय मिळतं? याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पोह्या व्यतिरिक्त मटकी, उपमा आणि साबुदाना खिचडी मिळते. बरं, आणि काय रेट आहे साधारण, काय परत? पोहा आपल्याकडे 15 रुपये प्लेट आहे, साबुदाना खिचडी 30 रुपये प्लेट आहे, मटकी आणि उपमा देखील 15 रुपये प्लेट आहे. बरं, आणि सकाळी किती वाजता सुरू होतं आणि किती वाजे? लोकांसाठी आपण पोहा हे जे 6:30 वाजता स्टार्ट करतो तो दुपारी 12 वाजेपर्यंत चालू असतो. बरं, आणि किती वर्ष झालेत हे सुरू करून? आपल्याला हे सर्व 11 वर्ष झालेले आहेत. 2013 आपली इथे जर्नी स्टार्ट झाली होती. 2013 ज्यावेळेस आपण स्टार्ट केलं होतं त्यावेळेस आपल्याला एवढा रिस्पॉन्स नव्हता, पण जे आपण आपल्या क्वालिटीवरती, क्वांटिटीवरती आणि कस्टमरसोबत हसून मिळून राहिल्या कारणास्तव लोकांनी आपल्याला चांगला प्रतिसाद दिला आणि आपण हळूहळू पुढे चालत गेलो. बरं, हे नाश्ता टाइम फुल टाइम चालू असतं असं मी ऐकलंय. सकाळी 4 सुरू होतं, रात्री 11:30-12. बरोबर बरोबर. काय काय असतं इथं? आपल्याकडे सकाळी 6:30 ते 12 दरम्यान पोहा, मटकी, उपमा आणि साबुदाना खिचडी भेटते आणि दुपारी 1 ते रात्री 11 वाजेपर्यंत आपल्याकडे मसाला डोसा, वडा सांबार, इडली सांबार हे आयटम मिळतात. बरं, या व्यवसायाची आयडिया नेमकी कोणाची? हे स्वतःचीच आयडिया आहे माझी. अच्छा, कशी सुचली होती की आपण हा हॉटेल मॅनेजमेंट केलेला स्टुडंट आहे, त्याच्या व्यतिरिक्त मी KFC, डॉमिनोज, मॅकडी, CD या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी जॉब केला. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात प्लॅन आला का लोकांकडे जॉब करून काय भेटणार आहे आपल्याला, त्या कारणास्तव आपण आपल्या उदरनिर्वाहासाठी छोटासा का होते आपण आपला स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करावा, त्या कारणास्तव मी हा व्यवसाय माझा स्टार्ट केलेला आहे. नक्कीच, धन्यवाद दादा. तर मंडळी, अशा प्रकारे या पोहे व्यावसायिकाची ही जर्नी आपण या ठिकाणी बघितली आहे. सोबतच पोहे नेमके कसे बनवले जातात हे देखील बघितलंय. पोह्यासोबत या ठिकाणी सांबार दिलं जातं, अनेक ठिकाणी रस्सा दिला जातो आणि काही ठिकाणी दही देखील दिलं जातं. म्हटलं सांबारची ही जी कन्सेप्ट आहे वेगळी आणि सोबतच पोह्यामध्ये पुदिन्याची चटणी टाकली जाते, त्यामुळे एक वेगळीच चव येते. आणि ही चव चाखायची असेल तर तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुरा परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यानजीक असलेल्या या पोटोबा नाश्ता सेंटरला भेट द्यावा लागेल. आणि सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक आणि शेअर करावं लागेल जेणेकरून तुमच्या प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि त्यांना देखील या नाश्ता सेंटरबद्दल माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करावं. धन्यवाद.